मुळात माणसाला वस्तू जमा करण्याची सवयच असते, म्हणून आपण बऱ्याचदा एखाद्या वस्तूंची गरज संपली तरी ती घरात जपून ठेवतो. मात्र कोकणवाडी येथील पुष्पा गहाणकर यांनी आपल्या कलाकृतीतून आपला छंद जोपासत टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करून लॉकडाऊनचा पुरेपूर फायदा घेत सुबक आणि आकर्षक अशा वस्तू तयार केल्या आहेत. इंटेरियर डिझायनर्स जुन्या वस्तूंचा उपयोग करून त्या घर सजावटीसाठी वापरतात. प्रत्येकाच्या घरात वापरात नसलेल्या अनेक वस्तू असतात, पण त्यांचा उपयोग इंटेरियरमध्ये होऊ शकतो असा विचारही आपण कधी केला नसेल. पण टाकाऊ वस्तू वापरून असे असंख्य घरगुती वस्तू आहेत, अनेक शोभेच्या वस्तू आहेत ज्या घराच्या सौंदर्यात भर घालता येते. जुन्या लग्नपत्रिका, चॉकलेट रॅपर्स, पिस्त्याचे साल, रद्दी कागद यापासून पुष्पा गहाणकर यांनी सुबक आणि आकर्षक वस्तू तयार केल्या आहेत. मला मुळातच कलेची आवड असल्यामुळे या लॉकडाऊनच्या काळामध्ये टाकाऊमधून टिकाऊ अशा बऱ्याच प्रकारच्या वस्तू मी तयार केलेल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वेळ कसा जावा हा प्रश्न पडतो, त्यामुळे ह्यात माझा वेळ खूप छान गेला. लग्नाच्या पत्रिका, चॉकलेटचे कागद, पिस्त्याचे टर्फल ह्यापासून मोर, फुलाचे बंच, फ्लॉवर पार्ट अशा फुलारी, परडी अशा बरेच प्रकारचे कलाकृती मी बनविलेले आहेत. या वस्तूंच्या खुबीने उपयोग करून विविध प्रकारच्या वस्तू, शिल्प, आर्ट तयार करून या लॉकडाऊनच्या काळात आपला छंद जोपासलाय. त्यांनी केलेल्या कलाकृती खरंच वाखण्याजोग्या आहेत.